मानस, तू प्रोजेक्ट पनवेलचा मॅनेजर आहेस ना? हो. म्हणजे प्रोजेक्ट पनवेलची सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, हरकत नाही, तीच जबाबदारी आहे माझी. म्हणजे प्रोजेक्ट पनवेलच्या संदर्भात घेतले जाणारे सगळे निर्णय तुझ्या कन्सेंटने घेतले जातात, बरोबर? हो, पण काय झालंय? काय सांग, सगळं सांग. पण त्याआधी तू मला एक गोष्ट सांग. प्रोजेक्ट पनवेल मध्ये आपली पार्टनर असलेल्या रावसाहेबांच्या कंपनीची फिनान्शियल कंडिशन तुला माहीत असताना तू काही ऍक्शन का नाही घेतलीस? सॉरी, मला कळत नाहीये तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं. सिंपल आहे, आपली पार्टनर कंपनीची सगळी माहिती असताना एसआर ट्रॅव्हल्सच्या मॅनेजमेंटला तू अंधारात का ठेवलंस? नाही, असं काही नाहीये, मला माहीत नव्हतं. अरे वा मानस, इथे इतर कुठलीही कंपनी असती तर तुझ्या वागण्याकडे, एसआर कंपनीच्या मॅनेजमेंटला इन्फॉर्म न करण्याकडे, तुझं दुर्लक्ष, बेजबाबदारपणा, नेग्लिजन्स किंवा तुझी इनएफिशियन्सी म्हणून बघितलं असत. पण इथे तर ही कंपनी रावसाहेबांची, म्हणजे तुझ्या सासऱ्यांची असल्याने फक्त नेग्लिजन्स किंवा तुझी इनएफिशियन्सीच्या ऐवजी दुसरं काहीतरी कारण असल्याची जास्त शक्यता आहे. शाल्मली मॅम, प्लीज, असं काहीही नाहीये. तुम्ही माझ्या इमानदारी आणि लॉयल्टीवर संशय घेताय का? नाही नाही मानस, मी डाऊट नाही घेते रे. अरे पण त्याचं काय ना, लोकांची तोंड कोण बंद करणार ना? ते तर असंच म्हणत आहेत की मानसने आपल्या सासऱ्यांची कंपनी वाचवण्यासाठी शीतलच्या कंपनीला अंधारात ठेवलं.